而且还有什么事还在这还有些反正是非常水反正是一直也少反正那个人就是说明了谁是那位你为什么是那么会给所以人家来过那是叫谢谢你的朋友还有个谢谢谢谢你们的朋友那你找我下十月去接下去那你们要才能接下去那两分人家利用这样的有所以马上的事情这是下下人这些个儿子要吃饭我就会感觉我这些人这下下干那个开始如果是跟你在吃力的我这些人身上是我这些人而且这个时候这个是一个人所以阿斯下山的时候在这儿你在这儿阿斯福利干的还是这儿你在这儿我还有下山你下山上岸的人就是下山上岸是哪里有人我也是这儿这是在那安全区那里有人出的让那里上面给了他说我还是说说所以才去上去而且那些感觉也是感觉而且那些感觉安全也是感觉的安全是谁谁谁谁谁谁谁谁谁因为他是下车了很正常一切什么事他正常很多事了要你理我这他一夜认识我就说起来了很正常然后你可以跟我去跟你我认识他给说的事他一夜认识他一个人俺这农民好干好干这个事俺这边的开车的最喜欢就晚上俺老婆把我在我们认识人家我今晚俺在那些感觉我发现的他我就说为什么算算晚上算算以前算算跟我算算发表阿算我应该告诉你三个字从那就那里俺们还要说说一句啊你是不是每个三个字的人我从那就那里是真的是俺们俺们学校里的课程要反正我们在里你不是阿佛陀就是说实在的你那里俺阿佛陀说俺那个吃完车也是现在也到家了人家也是发过去我要去撒一家嘛去我现在有关系的人阿家的阿佛陀俺那不认得三个也在宿舍我在一个一场面去给人在啊你可是这个是在人完了三次不意思三次见黑像不意思三次这一刻可以你是这个哪里有题我去刚见谁去安静见谁第三个胡言的才会开始
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा पुरंदर तालुक्याचं योगदान हे मोठं होतं. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक कर्तवार अशा प्रकारचे विधायक या भागातून आले. मला असते जुन्या काळामध्ये माधवराव मेहमान असतील, ज्ञानेश्वर थाजी असतील, ही अशी काही नाव आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नुसतं पुरंदरचं नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांची प्रश्नांची मांडणी ही अतिशय चांगल्या दिशेने केली. आणि आज तो वर्षा तुमच्या खासदार आणि तुमचे आमदार एकत्र येऊन सतत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी होत आहे. मल्हारजी नाट्यगृह हे नाट्यगृह जेजुरीच्या सौंदर्यामध्ये आणि कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारं अशा प्रकारचं हे नाट्यगृह आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की अनेक कलावंत झाले आणि त्या कलावंतांची निर्मिती इथून झाली त्यांच्यासाठी अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी उभं केल्यानंतर पुढच्या काळामध्ये नगरपेजीतून अनेक उत्तम कलाकार हे तयार झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णप्रमाणे खात्री. त्याला धरून आणखीन काही कामं या ठिकाणी घेतली, नाट्यगृह असेल, होतं तलावाच्या काठी पुण्य असेल, श्लोक अहिल्या देवी उद्यान संपा एक असेल, सुसज्ज शासकीय उद्यान विश्रामग्रस्ताची इमारत असेल, महात्मा फुलेंच्या नावाने मंडळी असेल, मोरगावचे निरा रोज बायपास असेल, शिवछत्रपतींचं शिल्प परिसराचं सुशोभीकरण, डॉक्टर आंबेडकरांचं शिल्प परिसराचं सुशोभीकरण, आधुनिक स्टँड वगैरे वगैरे अनेक कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घेतलेले आणि त्यामुळे माझी खात्री आहे की महाराष्ट्राचं कानाकोपरे असतील इथे लोक जे येतात त्यांना या गावाच्या संबंधीचं आकर्षण आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडल्याचं राहणार नाही. आणि हे सगळं करण्याच्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य, तालुक्याच्या जनतेची साथ आणि खासदार आमदारांचं नेतृत्व यामुळे हे घडतं आहे याचा मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. हा एक प्रश्न आहे. दुष्काळाचं संकट कायम असतं, अन्य संकट असतात, पण त्या संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न आज लोक सातत्यानं करत असतात. त्याच्याबद्दल मला सरकारला मनापासूनचं सवाल. आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, राज्यात काय सांगितलं, राज्यात सांगलेल्या गोष्टी, सरकारचा एकंदर दृष्टिकोन याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ही गोष्ट खरी आहे की खरे प्रश्न जे आहे त्याच्यातच दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टीला महत्त्व देण्याची भूमिका आज राज्य करते करते. अलीकडे लोकांचे म्हणजे चर्चा स्वतः लाडकी माझी गेट आज महाराष्ट्राच्या लेकींच्यासाठी अर्थ सहाय्य करण्याचं धोरण सरकारने केलं. माझा काही खरं विरोध नाही. तुम्ही आमच्या मुलींना आत्मविश्वासानं उभं करण्याच्यासाठी तुम्ही काय पैसे देता स्वागत आहे तसं, पण निवड पैसे हा प्रश्न आहे. आज महाराष्ट्राच्या मुलींना जसा उल्लेख सुखयांनी भाषणात केला यात गरज कशाची आहे? आज स्त्रियांच्या मुलींच्या रक्षणाची गरज आहे.
जे काही भेजलेली असते काही शेजारच्या घासामध्ये लावजेर घासामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये एका बाजूने राजकीय लेख म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने राजकीय लेखींचं जीवन उद्ध्वस्त होतंय असं शिक्षण या राज्यात ठिकठिकाणी होतंय याचा अर्थ हे राज्य अत्यंत चुकीच्या रस्त्यावर चाललेले आहे. मगाशी बोलताना आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं की पुणे आणि हा परिसर देशाचा महत्त्वाचा शैक्षणिक परिसर आहे. परिसर शैक्षणिक आहे पण आणखी जी पुण्याची ओळख खाली झाली आणि ते पुण्याची ओळख खाली झाली पुणे सर हे कोळसा गँगस्टरचे आहे मला माहिती नाही तुम्ही कधी ऐकलं असेल. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्येष्ठाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर बाहेरून सुद्धा लोक ज्ञान आत्मसात करण्याच्यासाठी येतात. आज त्या पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याचं उदाहरण इथल्या घाटामध्ये जसं दिसतं तसं शहरामध्ये सुद्धा दिसतंय. याचा अर्थ हा की चुकीची भूमिका घेऊन राज्याचा राजे राज्य करते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला मिळालं नसते ते हल्लीच्या काळात मिळाले आणि त्याचा परिणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्या बद्दलची अवस्था झाली. योजना अनेक जाहीर करतात अनेक मदतीची धोरणं जाहीर करतात आनंद त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही पण राज्य चालले तसं त्या राज्याचं अर्थकारण काय मला माहिती नाही ते अर्थकारणे दोन दिवसापूर्वी राज्याच्या वृत्तांतपत्राची एक बातमी आली मराठी आमदारांनी भाषणामध्ये कॉन्सेप्टचा उल्लेख याच्या काही केला. तुम्ही मांडलेली एक बाजू आहे दुसरी बाजू कॉन्ट्रॅक्टरची ही आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या कामाचे पैसे हे सरकारने थकवले किती रक्कम असेल माहिती आहे तुम्हाला 48,000 कोटी आणि 48,000 कोटीची रक्कम ही सरकार देत नाही आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आता आंदोलन करणार 48,000 कोटी हे काही राहिले असतो याचा अर्थ हा की निर्णय घ्यायचे जाहीर करायचे त्याच्यातून काय घेतलं जातं याचा विवेक आमदारांनी केला मी काय त्याच्या खऱ्याच जात नाही पण खऱ्या अर्थाने विकासाच्या कामाच्यासाठी गती द्यायचं काम याच्यामध्ये व्यक्तींची सुद्धा होत नाही घेतलेले पैसे नक्की कशासाठी खर्च करतात याची खात्री नाही आणि जाहीर केलेल्या रक्कमा प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोचतील का नाही किंवा त्याचा प्रकल्प उमेद असेल का नाही याची खात्री देता येत नाही हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतं. महाराष्ट्र राज्य देशाचं एक प्रकारचं अत्यंत प्रगतीशील राज्य म्हणून राज्य व्यवस्थित असतात. यशवंतराव चव्हाणांच्या सारखं मुख्यमंत्री त्यांनी एक दिशा दिली अनेकांनी वसंतराव नाईक असतील अनेकांची नावं घेता येतील माझ्याकडे नावं घेता येतील कधीही राज्याचं अर्थकारण आम्ही विरोधून दिलं नाही अर्थकारण सांभाळलं विकासाच्या कामाला पैसा दिला आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली. आज अशा राज्यकर्त्यांना त्या गोष्टीच्यासाठी यशस्वी सुद्धा असं नाही आणि म्हणून परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन कसं करायचं तर परिवर्तन आंबेडकरांनी तुम्हाला मला
मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य रीतीने वापरायचा आणि सब बदल कसा होईल, परिवर्तन कसं होईल याची खबरदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि मी तुम्हाला खात्री फरक सांगतो, हा बदल जर करू शकला उद्या पुरंदर तालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकलो तर अनेक कार्यक्रम तुमचे आहेत ते आपण गतीनं कृतीमध्ये आणू शकतो. मग असे बोलत असताना सांगितले या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये 7,00,000 टन ऊस आहे. आता हा बहुतेक सोमेश्वरला जात असेल, आणखीन तू जात असेल, ठीक आहे की जातो याच्यामध्ये तर उद्याच्या परिवर्तन आपण केलं तर 7,00,000 टनाला सोमेश्वरला जायची गरज नाही. तुमचं सहकार्य असेल तर कारखानदारी या तालुक्यात आपण उभी करू शकतो, ते अशक्य नाही. 7,00,000 टनावर एखादा कारखाना सहज चालू शकतो. या देशात साखर धंद्याच्या संबंधी सर्व देशाचं कामकाज गेले 10 वर्ष मी बघत होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा स्वतःच आहे आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे जे सूत्र सहानसाहेबांनी मांडलं, वसंतदादांनी मांडलं, त्याची पूर्तता पुरंदर तालुक्यात सुद्धा करत शकते आणि त्या गावाच्यासाठी विचार आपल्याला करावा लागेल आणि ते करायचं असेल तर एकत्र राहूया, सामूहिक शक्ती कायम ठेवूया. सत्ता ही लोकांच्या भल्याच्यासाठी वापरायची असते, सत्ता ही भागाच्या परिवर्तनासाठी वापरायची असते हे सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागूया आणि त्याला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. ज्याचं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. ज्याचं भूमिपूजन करून शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हेही या ठिकाणी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.